press the bell icon on the YouTube app and never miss another update. सबसे पहले मैं शुभांगी को बहुत सारी शुभकामनाएं देना चाहूँगी. ये उनका पहला सोलो शो है. कंग्रेचुलेशन शुभांगी. और हमें आने का मौका मिला क्योंकि हमेशा ऐसे होता है कि लोग जब बुज़ुर्ग बन जाते हैं तो हम बड़े गर्व से आते हैं और कहते हैं कि हाँ उनके उनका शो हमने देखा. तो मुझे बड़ा अच्छा लग रहा है कि शुभांगी काफ़ी यंग हैं और उनका एग्जीबिशन हम देख पा रहे हैं और हम आगे जाके आगे की पीढ़ियों को कह पाएंगे कि हाँ उनका पहला शो हमने देखा था. क्योंकि किसी के साथ बड़े होने की खुशी अलग होती है. उनके पेंटिंग्स में हर एक पेंटिंग में एक कविता मुझे नज़र आ रही है. मैं खुद बहुत अच्छी अप्रिशिएटर नहीं हूँ लेकिन कोशिश करती हूँ कि कला को समझने की कोशिश करें. क्योंकि मेरी जो कला है वो बहुत आसान है क्योंकि हमारे पास संवाद होते हैं, हमारे पास डायरेक्टर्स होते हैं और हम एक्टिंग करके आपको समझाते हैं कि हमें क्या कहना है. लेकिन जब ये किसी गहने की तरह है, किसी कविता की तरह है शुभांगी के पेंटिंग्स, तो अभी तो हमने आधा ही देखा है, पूरा देखेंगे और ज़रूर चाहूँगी कि बाकी सारे जो लोग हैं जो कला में रस रखते हैं वो आएँ और इस शो का आनंद लें. पेंटिंग से किस तरह से जुड़ी है, इसके बारे में क्या बोलना चाहिए? मुझे लगता है कि बहुत स्ट्रांगली जुड़ी हूँ. जिसका कोई नाता नहीं है, मेरे पास कोई डिग्री नहीं है या सर्टिफिकेट नहीं है, लेकिन खुशी बहुत मिलती है किसी पेंटिंग को देखना, जानने की कोशिश करना और उसका मीनिंग हमारे मन में क्या उभरता है ये पढ़ना. ये प्रोसेस मुझे बहुत अच्छी लगती है और उस प्रोसेस में एक अलग प्रोसेस इमेजिनेशन की होती है कि इस कलाकार के मन में क्या चल रहा होगा, उनकी सोच क्या होगी, उन्होंने क्यों ये फ्रेम चुनी होगी, उन्होंने क्यों ये कलर्स चुने होंगे. तो उनकी कहानी इमेजिन करना मेरे लिए बहुत ही इंटरेस्टिंग प्रोसेस है. आप क्या बोलने चाहिए? मैं तो बहुत खुश हूँ. अब तक तो मेरा फर्स्ट सोलो शो है. ग्रुप शो में तो मैं पूरा इन्वॉल्व हो चुकी हूँ लेकिन ये फर्स्ट सोलो शो करते हुए बहुत अच्छा लग रहा है. लेकिन मेरे को इतने सारे लोगों के आशीर्वाद मिल रहे हैं, इससे मैं बहुत खुश हूँ कि एटलीस्ट उनके आशीर्वाद से मैं आज इतने इधर तक पहुँची हूँ. तो सोनाली मैम सच में बोलती कि बहुत सारे अच्छे मीन्स एक वेल विशर्स जो मेरे इतने सारे मुझे आज दिख रहे हैं, ये कभी मैंने सोचा भी नहीं था. जैसे मेरे लिए एक सपना मीन्स एक ड्रीम ही है. यहाँ तक पहुँचने के लिए कितना स्ट्रगल करना पड़ा आपको? एक्चुअली ये स्ट्रगल ऐसे नहीं बोल सकते, ऐसे मन से ऐसे पूरा मैं ओपन हुई. ऐसे मेरे को एक फील हो रहा है कि मैं किधर तो ऐसे मुझे ऐसे मन में रखे या तो एक ग्रुप शो वगैरह करके जो सेटिस्फेक्शन नहीं मिलता है, जो मुझे सोलो शो में इतना सेटिस्फेक्शन मिल रहा है कि ऐसे लगता है कि सब कुछ था, ये सब मेरा था और मेरे को मीन्स एक ड्रीम के जैसे मेरे सामने आया. इट्स वेरी सेटिस्फेक्शन. मैम काफ़ी हैप्पी लग रही है. आप ये जो पेंटिंग है उसके क्या संदेश देते हैं? वो वुमेन बहुत स्ट्रांग होती है और वो पूरा सब कुछ बैलेंस करती है. इतना सब कोई नोट नहीं करता है लेकिन वो कभी तो बाहर निकलना चाहिए. जैसे अभी मैं पेंटिंग करके, कोई लिखता है उससे भी निकल सकता है लेकिन पेंटिंग करके अपना मन एक अलग तरीके से लोगों के सामने आना और अपने को जो मुझे जो शांति मिल रही है कि अभी इतना सेटिस्फेक्शन मिल रहा है कि मैं किधर तो ओपन हो रही हूँ. तो ये वुमेन एक मैजिक होती है जो हर चीज़ बैलेंस कर देती है. वो एक दिखाने की छोटी सी कोशिश है. आपको कैसे प्रभावित किया पेंटिंग ने? आपको कब लगा कि मुझे ये चीज़ मुझे मतलब कब जागी आपके अंदर पेंटिंग करने की? मैं केजी स्कूल ऑफ आर्ट से ग्रेजुएट किया हूँ तो फिर वो इसको टाइम जैसे मिलेगा वैसे रहता. वैसे ग्रुप शो तो करते रहते हैं. तो इसमें आपको किस किस ने सपोर्ट किया पेंटिंग में? फैमिली? मेरे गुरु है अनिल नाइक सर. उन्होंने मुझे हमेशा मेरे वर्क देखते थे और हमेशा बोलते कि शुभांगी कुछ ना कुछ आगे करना है, काम तेरा बहुत अच्छा है तू कर. वैसे ज्योत्सना कदम मैडम, इन्होंने तो मुझे जैसे ऐसे दिया है कि बच्चे को देते थे कि वो तो ऐसे
बड़े होने के लिए जो कुछ टॉनिक रखते हैं ना, उस तरीके से उन्होंने मुझे दिया और मैं अपने आप काम करना मीन्स एक अलग से इंस्पिरेशन रहता है। नमस्कार, आज शुभांगीच्या प्रदर्शनासाठी यायला मिळालं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, कारण मगाशी मी म्हणाले तसं की अनेकदा आपल्याला सगळ्यांना अशी सवय असते की एखाद्या अतिशय मोठ्या कलाकाराची कलाकृती बघायला आपण जातो आणि तेव्हा सांगायला बरं पडतं की मी अमुक अमुक माणसाचं प्रदर्शन पाहून आले, पण आज मला विशेष आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी माझ्या लहान मुलीला खूप उत्सुकता होती की मी कुठल्या प्रदर्शनाला चालली आहे, काय विषय आहे, तर आज मला तिला मी काय उत्तरं देणार आहे ह्याच्याबद्दल माझी मलाच उत्सुकता वाटते की मला कितपत समजली आहेत चित्र त्याचाही मला अंदाज येईल। आणि आम्ही कितीतरी जणांना सांगू शकू की शुभांगीच्या पहिल्या सोलो एक्झिबिशनला आम्ही गेलो होतो आणि आम्हाला त्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली। मला तिच्या चित्रांमधले विषय खूप आवडले, तिचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं मला खूप आवडतं आहे आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या माणसाला आपल्या कलाकृतीचा आनंद देण्याचा अवकाश तिच्या चित्रांमध्ये आहे। तिची चित्र इकडे या पटकन मी उत्तर सांगते आता पुढचं चित्र बघायला लागा अशी नाही आहेत, खूप इन्व्हायटिंग आहेत, प्रत्येक फ्रेमपाशी रेंगाळावं असं वाटतं आहे, प्रत्येक फ्रेममधनं एक एक कविता उलगडती असं मला वाटतं, त्यामुळे हे फक्त पहिलं आहे, या पुढच्या तिच्या सगळ्या शोजना यायची संधी मला मिळो एवढी इच्छा आणि खूप शुभेच्छा शुभांगीसाठी। आपल्या मनात जी ओढ असते ना ती कुठेतरी व्यक्त करणार, मनाला एक वेगळं एक ज्या काही गोष्टी आपल्या उलाढाली चालू असतात आयुष्यात, ते एक स्त्री कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते आणि कसं काही ती सगळं निसरते एकदम आणि इतकं मनापासून तिचं सगळं असतं, ती कधी कशाची अपेक्षा नाही, फक्त देणं तिला जास्त माहिती असतं, कशातनं अपेक्षा नसते अशा पद्धतीने सगळं। पण मला ह्या सगळ्या गोष्टींना चित्रात काढायला खूप बरं वाटलं आणि ते मनापासून असं की कुठेतरी मी मोकळे झाल्यासारखे वाटले आणि ह्याच्यासाठी मला खरं बघितलं तर मी ग्रुप शो केले आहेत, पण हे सोलो शोची जी मला संधी दिली आहे त्याच्यात मी म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, हे जितके जण आले आहेत ना त्यांचे सगळ्यांचे मी म्हणजे इतके आशीर्वाद मला मिळाल्यासारखे असे वाटतात आणि एकदम मी खुश आहे ह्याच्यात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्योत्स्ना कदम मॅडम, सुखलीकरणी मॅडम आणि माझे गुरु अनिल नाईक सर ज्यांनी मला आज इथपर्यंत पोचवलं आहे, नंतर माझे मिस्टर विजय सकपाळ सर अगदी ह्यांचा म्हणजे इतका मला प्रत्येक वेळी सपोर्ट मिळाला आहे ना की बोलू नाही शकत इतका, ते तुझ्या चित्रांमधनं जाणवते एवढ्या आमचा 30 वर्षाचा सहवास आहे, अगदी छानपणे आम्ही म्हणजे मला व्यक्त करायला मिळाला ह्याचा मला खूप आनंद वाटतोय। हा पहिला सोलो शो आहे आणि त्यासाठी मी तिला आशीर्वाद देते आणि मला एक खूप आनंद होतो आहे की खरं म्हणजे असं चित्रकार किंवा कलावंत असं एक नाव छापलेलं नसतं, प्रत्येक माणसामध्ये एक क्रिएटिव्हिटीचा अंश असतो आणि तो आपण फुलवायचा असतो, त्यामुळे त्यांनी तिने जो जे एक स्वतःला पूर्ण असं एक्सप्रेस केलं आहे रंगरेषा आकार आणि पोत हे जे दृश्यकलेचे मुख्य घटक आहेत की चित्र म्हणजे वस्तू किंवा माणसाची हुबेहूब कॉपी असं काही न करता रंगरेषा आकारातून ते खेळली आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे की तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खरं म्हणजे तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करणं आणि मोकळं होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते इतकं छान रीतीने ते तिने केलं आहे आणि पहिल्याच ह्या प्रयत्नामध्ये तिने खूप स्वतःला असं एक्सप्लोअर केलं आहे आणि कलावंताच्या बाबतीत हे फार महत्त्वाचं असतं की तो स्वतः जितका आनंद घेईल निखळपणे तितकं त्याचं काम अतिशय असं प्रगल्भ होत जातं आणि मला असं वाटतं तिच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा